हा लक्ष्मी काय गो करस? पोस्या कोठे गेला? खेळाय जाते लोकांना हॅलो एक खिशात रुपये येणार आहे ना बाबा, काय तरी कर काचेल. अरे तू या मालू कपडेल काहीच तर सांगे का धंद्यात कोणीतरी बसू आज? हो बसवतो लागलूच काहीच बाबा. अरे बाबा माझी बनियान पण फाटेल आहे. तेच ना, काहीतरी जुगाड आज करायला लागलूच. चला जाऊच का काय? चलो कोठे जाऊ बाबा, जुन्या जागेवर बसायच्या. अरे पण त्याचा 2 वर्ष झालं धंदाच नाही होय. तर मग बाबा कोठे जाऊ? जरा तथे बाजूलाच एक वड नाग आहे तथं बसू. हा चला 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 बाबा. अरे पण फास इकडे तर खोसेट असा घेणं ते. अरे मला खरं ते. अरे बाबा तुझा अंग खोसेट घेणं ते. अरे उभा ते 5 दिवस नाही आंगले. 3 दिवस आंगले जातेच मरून दे. अरे मी पण 7 दिवस नाही आंगलेला आहे. बसा बसा. अरे येतो आपले डिजिटल बाबा के जय. डिजिटल बाबा के जय. डिजिटल बाबा के जय. बेलगावचा टोप टोपा बोलो भावित कसा दावे. लक्ष्मी अ लक्ष्मी काय गो करस? पोस्या कोठे गेला? खेळाय जाते लोकांना. काय नाही झाला पोस्या. पोस्या कोठे गो जातील होता ताई? तू जाऊ नांगाय सांगेल का पोस्याला नांगजो गाडी भरत खेळाय जाय ना. तू हो इंजन कुठे तो का मजा आहे. मोठा झाला तर आता कोठे तरी निया लागल. मी तर कोणी एकाच पात्री दे का नाही ते नांग दिंड. सांगत आहोत दादू काय रडोय साधं काय? अरे भाऊ पोस्याचे पोटात दुखते, दोंगड्याचे मालाला खेळाय जाते होता ना. असा काय? हा एकाच बघत बघत नांगे लवाच नांग नेऊ पोस्या बोल जा रड. अरे एक जरा ठिकावेला आहे मी. चला तर मग जाऊ. चलो तर जाऊ. अरे भाऊ कोडे राजून दूर नाही तर काय पोहचो. पोस्याने भंगाला आहे आखा वरिष काम करायचं. पोस्याचं ऑर्डर मोठं झालं तर अजून उचलो नाही ठेवायचं. काय बाबा पोलीस आलोच. अय बाबा पोलीस काय नांग तिकडं ए कस्टमर आला हा. ओ घर जा. या बाबाच्या दरबारात तुमचं स्वागत आहे. या या बच्चा खाली बस. आले बच्चा
हो तो भाऊ तुमची समस्या काय आहे? अरे बाबा काय सांगा, पोसे सांगा ठिकाणा राह तर तिकडे खेळा जाते ना पोटान दुखाय सांगा. कसला थोडा मधी झोपवा, कसं करून दुखला तर? अरे बाबा काय सांगायचं, तिकडे लोकांचे बंधार चेड हाकायचे लागला हा काय तर. अरे बाबा काही उपाय करसाल तर नांगा ना. हो तर धने पाडू तर आणला का नाही? आणला आणला. हो ते धने ठेवा. अगो देश ना हा ते ऑटे तहा ते धन देश. तसाच काय तरी आहे, तो तिकडे खेळताय खेळाय जाईल तथा तो देवावर बसेल, तर त्या देवाला आता काहीतरी लागल तरी त्या बेसल. बाबा सांग काय काय लागल, काय काय लागल सांगा बाबा. जास्ती काय नाही बच्चा, दोन मिनिट चावल लागतील, एक रुपया लागेल ना, अगरबत्त्या लागतील ना, एक उलटे पिसाचा कमरा नाही आदत कमरा, तर तुमचा काय म्हण जाईल? आणो बाबा आणो आणो आणो. तर बाबा दारू लागते, पाच नारेल ना दोन बाटल्या दारू लागते. तर बाबा इतवारी जमल काय? इतवारी ते काय रे बाबा, मला नाही मत करत होत त्याला सांग. इतवारी तर नाही पण बस्तीरवारी जमल. अरे बाबा बस्तीरवारी म्हणा ना हे. हा बाबा बस्तीरवारी येऊ तर येऊ. तर करे साडे दोनशे रुपये ठेवा ना चाल म्हणा, तुमचा काम बाबा पाहिजे. ये बाबा ये. हो घरी जाता जाताच बोर बिरा सांगला तर तुम्ही घरी अरे तुमच्या तर तू अरे कसला तू अरे ना कुठे जास. अरे कोठे नाही, अरे कालच्या आधी होतो रे नवीन नाही तर तू सांग बाठ्या फार सांग ना पोरी होणार आहे तिथं ना, त्याचा टेन्शन घेन घेन या केसव जायला लागला ना. अरे मना होणार टेन्शन आलं आहे ना, ते ड्रीम इलेव्हन मध्ये आख पैसे लावून लावून आखा भिकारी झालो असं रे ना काय. अरे तू पण आता शिप मी नको नको मना मी उठा. अरे पण नको म्हणत नाही, तो हमसा माले झगडेल काय सांग. तिथे ड्रीम इलेव्हन मध्ये पैसे लावून लावून भिकारी झाले, ते बासनी पण घरशी काढून टाकला. अरे काय सांग. अरे पण मी भगत नांगेला आहे नक्की काय, त्याला मी बांधलेला आहे तर मला नव सकाळ घेऊन द्यायचं तर त्याच्याकडे चाललो होतो. पण काम होल काय? अरे काम होल. अरे बाबा हे अरे जीव दियाची पाली आलं काय सांगतो. अरे चल नाही तर मला टाकून जाशील ना एकेल. हा चल ते जाऊ बाबा बाबा डिजिटल बाबा की जय बाबा 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 बाबा. पण माझी समस्या दूर कर बाबा. हो बच्चो बाबा आमची समस्या दूर कर. शांत बच्चो शांत. शांती देत आसपासनी नकार दिला तेव्हापासून माझी चिंता शांतीच आहे बाबा. हो बोला तुझी समस्या काय ती सांग तू. हाईट बाबा हाईट दीड फुटच्या वर हाईट गेलीच नाही बाबा. हो काय 15 वर्षाप्रत हाईट वाढली ना मला खाली उमर. माझ्या वयाचं दोन पॉइंट होता ना मी तसाच बाबा. बाबा आता तुमचा चाल आहे बाबा, तू टेन्शन घेऊ नका बोला बाबा. ने एक कामा करे तुझा हो काम हाच चाल. हो तर तुला मी एक आंघोळा म्हणून देत आहे. हो बाबा हो. पण तू घे आणि रात्री झोपताना असं केलं घेऊन जाऊ. हाईट गेली ढकालो देव फोर आहे सिंगल. हाईट गेली ढकालो देव फोर आहे सिंगल. चल उतर देव परी होतील तोर पागल, परी होतील तोर पागल. माझ्या डोक्यावर बाबाचा हात पाय तंगळा, माझ्या डोक्यावर बाबाचा हात पाय तंगळा. बाबा पुढच्या भेटीला तुला केनियन कोंबडा. नको ना समोर येतो बाबा रागावल ना. काल तुम्हाला बाबा विश्वास नाही काय तुझी समस्या काय?
बाबा पोराची हरी पोर ना ढोराची हरी ढोर ना कोंबडीची हरी कोंबडा प्रॉब्लेम आहे बाबा आम्ही ड्रीम इलेव्हन मध्ये पैसे लावून लावून का भिकारी झालो ते बासनी मना घरात चिकाडून टाकला आया हो जगडे काय सांगू बाबा का आता तूच काहीतरी शांती तुला मी सांगत होते तू शांत आहे का ते तू कर बाबाचा मोबाईल घे ड्रीम इलेव्हन ऍप डाऊनलोड कर ना तो डिलीट करून टाकली नाही तू सांगला डिलीट कर असा तुझ्या बाबा काय नाही बाबा काय नाही ते असं सांगतात होता ते सकाळी चूट गरम पाणी कर ना थंड पाणी अगल तुझा पण उतर पण चालत पण बाबाची गुरु दक्षिणा कोण देईल अरे बाबा मला आठवण होत मी काय काहीतरी विसरे ना फक्त 1500 रुपये ठेवले एक घे बाबा 1500 रुपये पूर्ण ना मला दुसऱ्या फिरले जाऊन परत हो बरं तुझं काम होल चल अरे पण तुमच्या काम होल ना अरे होल ना तुला काय आवाज बाबा आहे का चल तू गपचप चल चल डिजिटल बाबा आके जय डिजिटल बाबा आके वारेला आहे ना बस्तीर वारे आठव साहेब मला तुला बाजाराची सामान नाही सांगेल तर आणला काय आखाणला वाले भावाला वारून घेणे त्यानेच नितीला फक्त असे तर हो वारून घेणे कुठे हवा तो घरात हवा तो कोठे माजूर येतो अरे वाले भाऊ राम पहा एकलाच हा एकला अर्धी बाटली आणली आहे ये बस भावा तसा नाही जमायचा आपला 33 काम अर्धा ठेवून दिला ते पुरा करायचा चल भावा अरे एक पात्री मारूनच जाऊ ना काय अरे नको भाऊ आमचे चल ना चल आमच्या घरात ठेवू ना मग घेऊ ना येऊ तशी चल चल अरे भाऊ चल चल बस भाऊ बस एखाद पात्री घेऊन तर मला सकाळची खमारायची ती काय बायकोचा भेव ना तुम्ही पण जरा भाऊ फारशी कडे कशी ती बेडेला आहे ती लॉकर मरायचं आहे भाऊ ते तुला बेडू नाही तर सात बेचतो तू अरे भाऊ ये बायको नाही पेम दिया तर ठेवू मग येऊ तर पेन तिकडे ते काम पुरा करून येऊ ना दादाजी मग तिकडे चलो चलो पोराला घे सामान घे आम्ही ते एक एक पात्री घेते राह तर माहित नाही वाटेल काय होय काय नाही चल पोरा चल बाबा ना वायदा दिलेला होता बस्तीरवाली सांगे तर कस्टमर आलत नाही ते हो रे येत हो येत हो बाबा लहा लहा या बसा 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 बाबाच्या दरबारात स्वागत आहे स्वागत आहे पसरलो काय फरक कसा पडला का ना पडला बाबा फरक पडला तुम्हाला सगळ्यांना फरक पडेल सकाळी 2 ग्लास जास्ती जेवलं असते 2 ग्लास खाला उद्या त्यात भरून जेवायचे घेऊन बघ बेजाला बेजाला हो तर तुम्हाला अडे सगळं ते आणला का नाही आणला बाबा आणला आम्ही कसा विसरून आणला हो पुढे ठेव आहे का नाही रे वा बच्चा भारी काम केला तुम्ही बाबांनी सांगितले आणि नाही तुम्ही तुमचा काम सेमट घेऊ दोन कोंबडे आणि राहत आहे तर 4-5 काय सांगू का काय अजून हो हो सांगा ते लागलच तर अजून देव असं सांगतो काय अजून 4-5 एक लागलच बाबा आणू आणू आपले ते 3 बोकड्या त्याचे एखाद देव बोस बे झाला आहे
हो नाही तर नाही द्याल तर अजून पोराला तो त्रास होलूच आणून आणून बाबा आणून नाही द्या तर पुढे गडबडूच गडबड आहे पोरा आणू 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 दुसरे पेरीले बाबा चार पाच आणू पोरा तर बस ना पोरा बस तुम्हाला काय हो आमचे बाबा आहे खास बाबा आहे खास अरे काय सांगू भाव कामावर होत पोसेने दोन दिवस खोटी करवली ना अंग मास्क करा हिंडो नेलो अरे ती तर आहे लग मादा घे एक पात्री ते घे माता नाही तर काय पोसे वाढवायची ना अजून हटलून हिंडवायची एवढी मोठी झाली तरी नाही पत्ता लागे भाव चाकण्यावर वारू ना कांदा वांदा घे ना ऐकच गो काय रे काय सांगस भाव ते दिशी मगार मगार झेंड तर चाकणा वाकणा हवा तर आनंद देश ना आंबोसे आंबोसे तरी आता तर बघता अशी पेश करून आणला ना लगेच पोटात दुखाय सांग मला तर बघत रायपूर जसं वाटत आहे तर ही ती वार हवं भोकडे मागील आहे तो पुरा करायला करत आहे आपली बाटली हिंडो बन खपू आहे ना आता अजून जा लागत बायको चाचावला आहे आता ठेवू भरोसा नाही बायको जाऊन आहे भरोसा पोसे जाणार पोसे वाढवायची ना चल फळा चल ने वाजून अरे वाले दादा तुम्ही पण हा आम्ही कुठे चाललाय गुरुजी पोसेचे मन पोटान दुखत बघता देव बघत बघत हे सगळं अंधश्रद्धा आहे तर काय करू ना काय नाही म्हण आता पोटान दुखत ते बेश होतील होता अजून पोटान दुखाय सांग बघत तुमच्याकडून कोंबडा घेईल बकरा घेईल पैसे घेईल तरी तुमचं पोट बरं होईल नाही त्यापेक्षा तर कोठ नेऊ गुरुजी तुम्ही सांगा तर त्यापेक्षा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बर गुरुजी तूच नेशी तही कोठ तरी आम्ही त्यांना आहे बेस नांगेला आहे आपल्या गावात जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपण तिथे जाऊ तर तूच घेऊन चल आम्ही येऊ चला माझे मगर नर्स याचं नाव नोंदणी करा बस बस नाव काय चैत्या लखमा टोकरे वॉर्ड क्रमांक चार मध्ये जा चल पोरा चल या येता बस काय झालाय पोराला सर पोटान दुखत त्याचे किती दिवस झाले आठवडा झाला आता तर काय आठवडा झाला एवढा वेळ काय करत होते तुम्ही एक आठवड्यापासून ते भक्ताकडे जात होते काय भक्ताकडे हो हे भगत बिगत काका हे भगत बिगत सगळे फ्रॉड राहतात ते फक्त पैशांसाठी काम करतात कारण की त्यांना अशिक्षित असल्यामुळे त्यांना समजत नाही ना हा हा आता जर तुमच्या गावात कोणी आजारी पडलं तर भक्ताकडे नाही तर त्याला डॉक्टरकडे घेऊन या आनो आनो सर आनो थोडा टोन टोन हात दाखव पोरा काय हे पोराचे खूप नख वाढलेले आहेत काय तर मी हो कामावरच राहत बायको आहे त्या घरात पण नाग नाही त्याच्यामुळे पण आजार होतात पोराचे जरा नख कापत जा कापू पोराचे जरा आतड्याला सूज आहे तर मी एक इंजेक्शन देतो त्याच्याने बरा होऊन जा नर्स इंजेक्शन दे नर्स
इथे हात पकड. हे मी गोळ्या लिहून दिल्यात आहे, ते पुढे जाऊन घ्या. चला पोर होता, आजचा तर आपला जुगाड झाला, पण चेअर पाहता तर नाही येतो. मला नाही वाटा बाबा काही आणतील सा. हो तर ओढा तर घेऊन जा, त्याची वाट हिरण तर येऊ चल. नाही तर मग आहे खादेश येऊन धंद्यावर परत. हो चला तर ये जा तरी पार्टी कर आज. थँक्यू. बघितलं का मित्र मैत्रिणींनो, आजच्या परिस्थितीमध्ये सर्वजण सुशिक्षित झालेले असून आपल्या गावात किंवा पाड्यात आपण पाहत असेल एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर ते डॉक्टराकडे न जाता भक्ताकडे डायरेक्ट जातात. तर तसे न करता आपण डॉक्टराकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा, त्याच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यावा. तसेच आपल्या गावातील किंवा पाड्यातील किंवा शेजारी असलेल्या सर्व बांधवांना त्यांच्यातील मनातील अंधश्रद्धा दूर केली पाहिजे. तसेच त्यांना मार्गदर्शन करा की ते दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतील. धन्यवाद. हॅलो, एकदा खिशात रुपये आणायला ना बाबा, काय तरी कर काय चल. अरे तू माझं कपडे लागेल तेच तर सांगे का धंद्यात कोणीतरी बसू आज. हो बसव तर लागल तेच बाबा. अरे बाबा माझे बनियान पण फाटेल आहे. तेच ना, काहीतरी जुगाड आज करायला लागल. चला जाऊच का काय. चलो कुठे जाऊ बाबा, जुन्या जागेवर बसायच्या. अरे पण त्याचा 2 वर्ष झाला धंदाच नाही होय. तर मग बाबा कुठे जाऊ. जरोक तथो बाजूला एक वड नाग आहे, तथो बसू. हा चला 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 बाबा. अरे पण फास इकडे तर खोसेट असा घेणं ते. अरे मानव खरं ते. अरे बाबा तुझा आंघो खोसेट घेणं ते. अरे उभा ते 5 दिवस नाही आंगले. 3 दिवस नाही आंगले, जाऊच मरून दे. अरे मी पण 7 दिवस नाही आंगलेला. अरे बसा बसा. अरे यो तर आपल्यावर गोबरी डिजिटल बाबा के जय. डिजिटल बाबा के जय. डिजिटल बाबा के जय. बेलगावचे टॉप टप बोलो बाबा, मी कशाला जाऊ. लक्ष्मी, ओ लक्ष्मी काय गो करत. पोस्या कोठे गेला, खेळाय जाते लोकांना. काय रे झाला पोस्या. पोस्या कोठे गो जाते होता तय. मोठा झाला तर आता कोठे तरी निया लागल. मी तर कोणी एकाच पात्री दे का नाही ते नांगा तिथं सांगत आहोत. दादू काय रेडो असा काय. अरे भाऊ भोसेचे पोटात दुखते, तोंबड्याचे मालाला खेळायचा होता ना असा काय. हा
एखाद भगत भगत नांगे लावा नांग नेऊ पोसे बोल सर रे. अरे एक जण ठिकावे लाय मी चला ते मा जाऊ चलो ते जाऊ अरे भाऊ कोडे क्राजून दूर नाही सा काय पोहोचो पोसेनी भंगाला आहे आखा वरीस काम करायचा पोसेच ऑर्डर मोठं झालं तर अजून उचलो नाही व्हायचं बाबा पोलीस काय नांग तिकडे ए कस्टमर आला हा घर जा या बाबाचे दरबारात तुमचा स्वागत आहे या या बच्चा खाली बस खाली बसा बहुत बहुत तुमची समस्या काय आहे बाबा काय सांगा पोसे सांगा ठिकाणा राहत तिकडे खेळा जाते ना पोटान तू काय सांगा कसं थोडं मधी झोपवा कसं करून दुखलं तर अरे बाबा काय सांगायचा तिकडे लोकांचे बंधार चेडे हाकायचे लागला हा का काय तर अरे बाबा काय उपाय असा करसाल तर नांगाना हो तर धने पाडू तर आणला का नाही आणला आणला हो तर धने ठेवा अगो देश ना हा ते ओटे तहा ते धन देश बाबा तसाच काहीतरी आहे तो तिकडे खेळताय खेळाय जाईल तथा तो देवावर बसेल तर त्या देवाला आता काहीतरी लागल तरी त्या काय सोल बाबा सांग काय काय लागल काय काय लागल सांगा बाबा जास्ती काय नाही बच्चा दोन मिनिट चावल लागतील एक रुपया लागेल ना अगरबत्त्या लागतील ना एक उलटे पिसाचा कमडा नाही आदत कमडा तर तुमचा काय म्हणत जाईल आणू बाबा आणू 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 पाच नारेल ना दोन बाटल्या दारू लागते तर बाबा इतवारी जमल काय इतवारी ते काय रे बाबा मला नाही माहित काय रे तुम्हाला त्याला सांग इतवारी तर नाही पण बस्तीरवारी जमल अरे बाबा बस्तीरवारी म्हणाल आहे हा बाबा बस्तीरवारी येऊ तर येऊ तर करे साडे दोनशे रुपये ठेवा नाच चाल म्हणा तुमचा काम बाबा पाहिल ये बाबा ये हो घरी जाता जाता पोर बेला सांगला तर तुम्ही घरी अरे तुमच्या तर तू अरे कसला तू अरे ना कुठे रे जास अरे कोठ नाही अरे कालच्या आधी होतो रे नवीन नाही आलं तर तू सांगा बाठ्या फार सांग ना पोरी हो ना तिथे ना त्याचं टेन्शन घेन घेन या केस हो जावं लागलं ना अरे मना होणार टेन्शन आलं आहे ना ते ड्रीम इलेव्हन मध्ये आखा पैसे लावून लावून आखा भिकारी झालो असं रे ना काय अरे तू पण आता शिपण मी नको नको मना मी उठून अरे पण नको म्हणून नाही तो हंसा माला झगडेल काय सांग तिथे ड्रीम इलेव्हन मध्ये पैसे लावून लावून भिकारी झाले ते बासनी पण घरशी काढून टाकला अरे पण सांग अरे पण मी एक भगत नांगेला आहे नक्की काय त्याला मी बांधलेला आहे तर मला नवं सकाळ घेऊन द्यायचं आहे तर त्याच्याकडे चाललो होतो पण काम होल काय अरे काम होल अरे अरे जीव द्यायची पण यायला काय सांगतो अरे चल नाही तर मला टाकून जातील ना खेळ चल ते जाऊ बाबा बाबा डिजिटल बाबा की जय बाबा 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 बडा बडा पण माझी समस्या दूर कर बाबा ओ बच्चो अरे तथ गुड बाबा बाबा आता आहे बरे बाबा येतो काय बाबाला खाय असं क्या धावा तुम्ही बाबा आमची समस्या दूर कर शांत बच्चो शांत शांती देत आसपासनी नकार दिला तेव्हापासून माझी चिंता शांतीच आहे बाबा हो बोला तुझी समस्या काय ती सांग तू हाईट बाबा हाईट 1.5 फूटच्या वर हाईट गेलीच नाही बाबा हो काय 15 वर्षात हाईट वाढली ना मला खाली उमर
दोन पोरी डोदा ना मी तसाच बाबा बाबा आता तुमचा सर आहे बाबा तू टेन्शन घेऊ नका बाबा ने असे एक कामा करे तुझा हा काम हाच चाल हो तर तुला मी एक अंगळ म्हणून देत आहे हो बाबा हो पण तू घे आणि रात्री झोपताना असं केलं घेऊन जो हाईट गेली हाईट गेली ढकालो देव फोर आहे सिंगल हाईट गेली ढकालो देव फोर आहे सिंगल चल उतर देव परे होतील तोर पागल परे होतील तोर पागल माझ्या डोक्यावर बाबाचा हात पाय तंगळा माझ्या डोक्यावर बाबाचा हात पाय तंगळा बाबा कुठच्या भेटीला तुला केनियन कोंबडा कोणा समोर येतो बाबा रागावल ना काल तुम्हाला बाबा विश्वास नाही काय तुझी समस्या काय बाबा पोराची हरी पोर ना ढोराची हरी ढोर ना कोंबडीची हरी कोंबडा प्रॉब्लेम आहे बाबा मी ड्रीम इलेव्हन मध्ये पैसे लावून लावून का भिकारी झालो ते बातमी मना घरात चिकाडून टाकला आया हो जगडे काय सांगू बाबा का आता तूच काहीतरी शांती बच्चा शांती तुला मी सांगत आहे ते तू शांत आहे का ते तू कर बाबाचा मोबाईल घे ड्रीम इलेव्हन ऍप डाऊनलोड कर ना तो डिलीट कर काय नाही बाबा काय नाही ते असं सांगतात होता ते सकाळी चूट गरम पाणी कर ना थंड पाणी नाही अगल तुझा पाहुणा हजार रुपये ढकल चालतं पडो बाबाची गरज असेल कोण देईल अरे त्याचे ना बाबा मला आठव होत मी काय काहीतरी विसरे ना फक्त साडे हजार रुपये एक घे बाबा साडे एक हजार रुपये पूर्ण ना मला दुसऱ्या फिरले जाऊन परत हो बरं तुझं काम होल चल अरे पण तुझे काम होल ना अरे होल ना तुला काय आवाज बाबा आहे का चल तू गपचप डिजिटल बाबा के डिजिटल बाबा के वारेला आहे ना बस्तीर वारे आठवस आहे मला तुला बाजारातील सामान नाही सांगेल तर आणला काय सांगेल आहे आखा ना बाजारात जाय वाले भावाला वारून घेणे त्यानेच नितीला आहे फक्त असे तर हो हवा तो घरात हवा तो कोठे माजूर येतो अरे वाले भाऊ राम अरे एकला अर्धी बाटली आणली आहे ये बस भावा तसा नाही जमायचा आपला 33 काम अर्धा ठेवून दिला ते पुरा करायचा आहे चल भावा अरे एक पात्री मारूनच जाऊ ना काय अरे नको भाऊ आमची चल ना चल आमच्या घरात ठेवू ना मग घेऊ ना येऊ तशी चल चल अरे भाऊ चल चल बस भाऊ बस एखाद पात्री घेऊन तर मला सकाळची खमारीची तिकडे बायकोचा भेव ना तुम्ही पण जरा भाऊ फारशी कडक आहे ती बेडेल आहे ती लॉकर मरायचं आहे भाऊ ते तुला बेडू काय तर सात बेचतो तू अरे भाऊ ये बायको नाही पेन दिया तर ठेवू मग येऊ तर पेन तिकडे ते काम पुरा करून येऊ तर ना दादाजी मग तिकडे पेन चल चल पोराला घे सामान घे आम्ही ते एक एक पात्री घेते राहत माहित नाही वाटल काय होय काय नाही चल पोरा चल बाबा ना वायदा दिलेला होता बस्तीरवाली सांगे तर कस्टमर आलत नाही ते हो रे येत हो येत हो बाबा लहा लहा या बसा 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 बाबाच्या दरगात स्वागत आहे स्वागत आहे पसरलो काय फरक कसा पडला का पडला बाबा फरक पडला तुम्हाला सांगा ना फरक पडेल सकाळी 2 ग्लास जास्ती जेवला 2 ग्लास खाला उद्या त्यात भरून जेवायचे चल घेऊन बघ
बेजाला हो तुम्हाला अडे सगळं ते आणला का नव्हे आणला बाबा आणला आम्ही कसा विसरून आणला हो पुढे ठेव आहे का नव्हे रे वा बच्चा भारी काम केला तुम्ही बाबाने सांगेल ते आणे नाही तुम्ही तुमचा काम समट घे हो बाबा दोन कोंबडे आणि राहत आहे तर चार पाचा काय सांगू का काय अजून हो हो सांगायचं लागलच तर अजून देव असं सांगतो काय अजून चार एक पाच एक लागलच बाबा आणू आणू आपले ते तीन बोकडे त्याचे एखाद देव बसे बेजाला आहे हो नाही तर नाही द्याल अजून पोराला तो त्रास होलूच आणून आणून बाबा आणून नाही द्या तर पुढे गडबडूच गडबड आहे पोरा आणू 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 दुसरे फेरीले बाबा चार पाच आणू परत बस ना परत तुम्हाला काय आमचे बाबा आहे खास बाबा आहे खास अरे काय सांगू भाऊ कामावर होऊन पोसेने दोन दिवस खोटी करवली ना मास्क करा हिंडो नेंडो घे एक पात्री तरी घे आता नाही तर काय पोसे वाढवायची ना अजून हुटलून हिंडवायची एवढी मोठी झाली तरी नाही पत्ताला घ्या भाऊ चाकण्यावर वारू ना कांदा वादा घे ना ऐकच ग भाव ते दिशी मगार मगार झेंड ते चाकणा वाकणा हवा तर आनंद देश ना आंबोसे आंबोसे तरी आता तर भक्त अशी पीस करून आणला ना लगेच पोटात दुखाय सांग मला तर भगत राय बरोच आहे खाताडू जसं वाटत आहे बोकडे मागील आहे तो पुरा करायला करत होतेशी आपली बाटली हिंडो बन खपू आहे ना आता अजून जा लागत बायको चाचावला आहे आता ठेवू भरोसा नाही बायको जाणार आहे भरोसा पोसे जाणार पोसे वाढवायची ना चल थोडा चल ने वाजून काका अरे वाले दादा तुम्ही पण हा आम्ही कुठे चाललाय गुरुजी पोसेचे मन पोटान दुखत भक्ताशी नेव बघत बघत हे सगळं अंधश्रद्धा आहे तर काय करू ना काय नाही म्हण आता पोटान दुखत ते बेश होतील होता अजून पोटान दुखाय सांग बघत तुमच्याकडून कोंबडा घेईल बकरा घेईल पैसा घेईल तरी तुमचं पोट बरं होईल नाही त्यापेक्षा तर कोठन येऊ गुरुजी तुम्ही सांगा तर त्यापेक्षा दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरं गुरुजी तूच नेशी तही कोठ तरी आम्ही त्यांना आहे बेस नांगेला आहे आपल्या गावात जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आपण तिथे जाऊ तर तूच घेऊन चल आम्ही येऊ चला माझे मगर नर्स याचं नाव नोंदणी करा बरं नाव काय चैत्या लखमा टोकरे वॉर्ड क्रमांक चार मध्ये जा चल पोरा चल या येता बस काय झालाय पोराला सर पोटान दुखत त्याचे किती दिवस झाले आठवडा झाला आता तर काय आठवडा झाला एवढा वेळ काय करत होते तुम्ही एक आठवड्यापासून ते भक्ताकडे जात होते काय भक्ताकडे हो हे भगत बिगत काका आहे भगत बिगत सगळे फ्रॉड राहतात ते फक्त पैशांसाठी काम करतात कारण की त्यांना अशिक्षित असल्यामुळे त्यांना समजत नाही ना हा हा आता जर तुमच्या गावात कोणी आजारी पडलं तर भक्ताकडे न येता त्यांना डॉक्टरकडे घेऊन या
आनो आनो सर आनो थोडा तोंड टोल हात दाखव पोरा काय हे पोराचे खूप नख वाढलेले आहेत काय ते मी हो कामावरच राहते बायको आहे ज्या घरात पण नाग नाही त्याच्यामुळे पण आजार होतात पोराचे जरा नख कापत जा कापू पोराचे जरा आतल्याला सूज आहे तर मी एक इंजेक्शन देतो त्याच्याने बरा होऊन जा नर्स इंजेक्शन दे पोरा इथे हात पकड हे मी गोळ्या लिहून दिल्यात आहेत ते पुढे जाऊन घ्या चला पोरा होता आजचाच आपला जुगाड झाला पण चेअर पाहता तर नाही येतो मला नाही वाटा बाबा काही आणतील सा हो तो वडा तर घेऊन जा त्याची वाट येऊन तर येऊ चल नाही तर मग आहे खादेश येऊन धंद्यावर परत हो चला आता ये जा तरी पार्टी कर आज बघितलं का मित्र मैत्रिणींनो आजच्या परिस्थितीमध्ये सर्वजण सुशिक्षित झालेले असून आपल्या गावात किंवा पाड्यात आपण पाहत असेल एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर ते डॉक्टराकडे न जाता भक्ताकडे डायरेक्ट जातात तर तसे न करता आपण डॉक्टराकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा त्याच्याकडून ट्रीटमेंट करून घ्यावा तसेच आपल्या गावातील किंवा पाड्यातील किंवा शेजारी असलेल्या सर्व बांधवांना त्यांच्यातील मनातील अंधश्रद्धा दूर केली पाहिजे तसेच त्यांना मार्गदर्शन करा की ते दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतील धन्यवाद